महाराष्ट्र की राजधानी मुंबई के डोम्बीवली में हुए गैंग रेप के मामले में बेहद गंभीर और संवेदनशील है जिस पर गृह विभाग और पुलिस ने विशेष ध्यान देने की आवश्यकता है ये कहना है राज्य के पूर्व मुख्यमंत्री व वर्तमान में विधानसभा नेता विपक्ष देवेंद्र फडणवीस का जो नागपुर एयरपोर्ट पर मीडिया से बातचीत के दौरान बोल रहे थे इस दौरान देवेंद्र फडणवीस ने ओबीसी आरक्षण के विषय पर भी अपने मत स्पष्ट किए ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला जो काही अध्यादेश आहे हा पहिल्यांदा ज्या स्वरूपात पाठवला होता त्या स्वरूपामध्ये तो जर मंजूर झाला असता तरीही कोर्टातनं त्याच्यावर स्थगिती आली असती म्हणून राज्यपालांनी त्या सरकार लक्षा सरकारच्या लक्षात आणून दिलं सरकारने सुधारित अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला त्याच्यानंतरची माहिती आत्ता माझ्याकडे नाही आहे आपल्या माहितीकरता एकतर इम्पेरिकल डेटा नाही तो सेन्सस डेटा आहे इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात मागच्या सी एम समोरच्या बैठकीतच खुलासा झालेला आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारचा अध्यादेश सरकारने काढला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने वेळ मागितलेली नाही राज्य सरकारने चार आठवड्याची वेळ मागून घेतली आहे त्यामुळे कृपया तुमची माहिती सुधारित करा आज बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी माझी भेट घेतली आहे आणि त्यांनी मला विनंती केली आहे की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी या संदर्भात जरूर मी त्यांना सांगितलं की आमची कोर कमिटी प्रदेशाध्यक्ष या सगळ्यांशी आम्ही चर्चा करू आणि त्यानंतर या संदर्भातला अंतिम निर्णय आम्ही घेऊ बारा आमदारांचा वगैरे विषय या ठिकाणी काही नाही भारतीय जनता पार्टी सौदेबाजी करत नाही काही पत्रकारांना अलीकडच्या काळामध्ये पतंग उडवायची सवय झाली आहे त्यांनी उडवलेल्या या पतंगी आहेत मी एवढंच सांगतो आमचे बारा आमदार जे सस्पेंड केले आहेत ते नियम बाह्य आहे आम्ही त्यासंदर्भात कोर्टात गेलो आहोत आम्ही कोर्टातही लढाई लढू आणि बाहेरही लढाई करू आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत सौदेबाजी करणारे आम्ही लोक नाहीत मला असं वाटतं की ही घटना अतिशय गंभीर आहे आणि अशा गंभीर घटना घडल्यानंतर सत्तारूढ पक्षाच्या वतीनं ज्या प्रकारची प्रतिक्रिया दिली जाते सत्तारूढ पक्षाच्या वतीनं ज्या प्रकारे वेगळ्या वेगळ्या राज्यांकडे बोर्ड दाखवलं जातं मला असं वाटतं ही असंवेदनशीलता आहे असंवेदनशीलता आहे त्यामुळे अशा प्रकारच्या असंवेदनशील लोकांकडनं कुठलीही अपेक्षा मी बाळगत नाही सामन्यामध्ये जी टीका केलेली आहे ती दर्जाहीन टीका आहे राज्यपालांच्या पदाचा सन्मान हा समजून घेतला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की ती टीका करताना राज्यपालांनी चूक दाखवून दिली आणि ती तुम्हाला सुधारावी लागली यामुळे जी मळमळ आणि तळमळ दिसते आहे ती या टीकेतनं दिसते आहे पण अशा प्रकारची कितीही जहरी घाणेरडी आणि खालच्या दर्जाची टीका केली तर त्यातनं टीकाकारांची प्रवृत्ती दिसते त्यातनं राज्यपालांचं किंवा त्या संस्थेचं कुठलंही वाकळं होत नाही डोंबिवलीची घटना ही अतिशय शॉकिंग आहे अतिशय धक्कादायक आहे आणि अशा प्रकारची घटना उघडकीस आल्यानंतर निश्चित राज्यामध्ये एक भयाचं वातावरण तयार झालेलं आहे सातत्याने या वाढत्या घटना या चिंताजनक आहे मला असं वाटतं की सरकारने गृहमंत्रालयाने आणि पोलिसांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आणि सारखा भाग जो साधारणपणे एक शांत भाग समजला जातो अशा भागात ही घटना होणं हे देखील मला असं वाटतं की अतिशय धक्कादायक अशा प्रकारचं आहे त्यामुळे सरकारने याच्यामध्ये तात्काळ लक्ष घालावं आणि विशेष एफर्ट्स घेतले पाहिजेत अशी आमची मागणी आहे